नमस्कार, येस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एखाद्या घटनेत कधी निसर्गाचा चमत्कार होतो तर कधी पश्चातापातून मानसिकता खराब होते आणि यातूनच स्वतःला गिल्टी फील जाणवू लागते। तेव्हाच अशी व्यक्ती आपला गुन्हा कबूल करते। अशीच एक घटना ग्वालियर मध्ये घडली असून आईला प्रियकरासोबत रोमांस करताना मुलाने पाहिले। आईने रोमांसच्या प्रवाहामध्ये या 4 वर्षाच्या पोटच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले आणि मुलाला वरून फेकून देऊन त्याचा अपघात झाल्याचा बनाव केला। सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास देखील ठेवला, मात्र नीतीला हे मान्य नव्हते। तिला निसर्गाने शिक्षेच्या मार्गावर आणून सोडले। नेमकं घडलं काय ते आपण पाहूयात। ग्वालियर येथील पोलीस कॉन्स्टेबल असणारा ध्यानसिंह राठोड हे पत्नी ज्योती 3 वर्षाचा सनी मुलगा याच्यासह राहत होता। याच परिसरात राहणारे उदय इंदोली या नावाच्या व्यक्तीसोबत पत्नी ज्योती राठोड हिचे प्रेमसंबंध होते। नवरा पोलीसात असल्याने पत्नीच्या प्रेमाचे चाळे हे गुपित होते। 28 एप्रिल रोजी पोलीस कॉन्स्टेबल ध्यानसिंह राठोड याने प्लास्टिकच्या वस्तूचे दुकान सुरू केले। या दुकानाच्या उद्घाटनासाठी परिसरातील सर्व मित्रांना त्याने आमंत्रित केले, तर त्यामध्ये पत्नीचा प्रियकर असणारा उदय इंदोलिया हा देखील हजर होता। पती ध्यानसिंह आलेल्या मित्राच्या स्वागतासाठी आणि चहापानामध्ये मग्न होता। हीच संधी साधून पत्नी ज्योती राठोड आणि प्रियकर उदय हे दोघेही टेरेसवर गेले आणि याच टेरेसवर या दोघांचाही नंगानाश सुरू झाला। हा अश्लील प्रकार आता आपल्याला कोण पाहणार नाही असे दोघांनाही वाटले। मात्र त्याच क्षणी त्याचा 3 वर्षाचा मुलगा सनी हा अचानक टेरेसवर आला आणि आईला नको त्या अवस्थेत त्यानं पाहिलं। हे बघून आता आपले बिंग फुटणार या भीतीने आई ज्योती हिने कोणताही विचार न करता पोटच्या मुलाला टेरेसवरून खाली फेकून दिले। त्यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला। यावेळी पत्नी ज्योतीने मुलगा सनी पाय घसून पडल्याचा बनाव केला। सर्वांनी तिच्यावर विश्वास ठेवत गप्प बसली, मात्र नीतीला हे मान्य नव्हते। तिचा पोटचा मुलगा तिच्या रोज स्वप्नात येऊ लागला आणि तिला जाब विचारू लागला की मी काय गुन्हा केला आहे की तू मला मारलं। या रोज पडणाऱ्या स्वप्नाला ती कंटाळी होती आणि त्याची मानसिकता आता ढळली होती। तेव्हा तिने पती ध्यानसिंहला 3 महिन्यानंतर संपूर्ण हकीकत सांगितली। तेव्हा पती पोलीस कॉन्स्टेबल ध्यानसिंहच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याने तिचा जबाब व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नोंदवला आणि संपूर्ण प्रकार पोलिसासमोर सादर केला। पोलिसांनी तिला तिच्या प्रियकरासह अटक केली।